जर ट्रेझरी बेंचने एरवी जेव्हा बिलं पास करायची असतात तेव्हा सगळे मोठे नेते मंत्री हे या देशातल्या मोठ्या मंत्र्यांना नेत्यांना फोन करतात. म्हणजे एरवी तुमचं काम असलं की तुम्ही मंत्र्यांना मंत्री नेत्यांना फोन करता की नाही. जर ह्या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी जर या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाला एखादा फोन जरी केला असता तर सगळे राजी खुशी गेले असते. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज जर विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे. आताच संसदेचं नवीन सदस्य विशिष्ट संसदेचं उद्घाटन होत आहे. आपण 8 वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावलेला आहे. म्हणजे आपल्याला कमिटीमार्फत निमंत्रण आलंही असेल पण ज्या ज्या व्यक्ती ज्या खासदाराला 8 वेळा संसदरत्न पुरस्कार आहे त्यांना स्पेशल किमान बोलवणं अपेक्षित केले का नाही का नाही. एक तर आम्हाला 3 दिवसापूर्वी एक व्हॉट्सॲप मला तरी आला कमिटी मेंबर म्हणून. आणि अर्थातच संसद भवन हे देशासाठी आणि लोकशाहीमधलं आमचं मंदिर आहे. आणि मला असं वाटतं एकत्रपणे आम्ही सगळेच तो साजरा करण्यासाठी देशाच्यासाठी एकत्र आलो असतो तर ते जास्ती संयुक्तिक ठरलं असतं. आणि पार्लमेंट चालवायची आणि पार्लमेंटची सगळी जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांवर असते. म्हणजे पार्लमेंटची ट्रेडिशन आहे की पार्लमेंट ट्रेझरी बेंच चालवतं. त्याच्यामुळे जर ट्रेझरी बेंचने एरवी जेव्हा बिलं पास करायची असतात तेव्हा सगळे मोठे नेते मंत्री हे या देशातल्या मोठ्या मंत्र्यांना नेत्यांना फोन करतात. म्हणजे एरवी तुमचं काम असलं की तुम्ही मंत्र्यांना मंत्री नेत्यांना फोन करता की नाही की नाही GST बिल पास करायचं आहे एका मताने पास करूया. तसंच जर ह्या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी जर ह्या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाला एखादा फोन जरी केला असता तर सगळे राजी खुशी गेले असते. हा मोठा गैरसमज आहे. आणि खरं तर आपण जेव्हा म्हणतो संविधानाने देश चालतो आणि ही जर लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी आग्रह होता की विरोधी पक्ष असलाच पाहिजे आणि हे आपल्या संविधानात आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज जर विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं वैयक्तिक मत.